नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 13.2 वर आधारित उदाहरणांची माहिती मिळवतोय। तर याच्यामध्ये काही नियम आहेत, तर ते नियम जर समजले तरच तुम्हाला ते उदाहरण सोडवता येतील, बरोबर। तर ते नियम समजणं अगोदर महत्त्वाचं आहे। जर ते नियम तुम्हाला व्यवस्थित समजले तर तुम्ही स्वाध्यायाचे उदाहरण व्यवस्थित करू शकता, आणि याच्यावरच आधारित उदाहरण इयत्ता 8वीला पण येईल, म्हणून हे प्रकरण महत्त्वाचं होऊन जातं, बरोबर। चला आपण नियम समजूया। तर नियमाचं नाव आहे घातांकांचे नियम, बरोबर। तर घातांक म्हणजे वरती आपल्याला जे संख्या दिलेली असते, बरोबर, तर त्याला घातांक घात असे म्हणतो आपण। तर हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती मिळवली त्याची। आता पहिला नियम आहे समान आधाराच्या घातांकांचा गुणाकार। आधार समान असेल, तुम्हाला माहिती आहे आधार काय आहे, या ठिकाणी ए, आधार समान असेल तर गुणाकार असेल तर काय करायचं, घातांकांची बेरीज। घातांकांची काय करायची, बेरीज। आधार समान आहे आणि गुणाकार आहे तर घातांकांची काय होते, बेरीज होते। तर तो नियम या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे। तर याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलं आपल्याला, दोनाचा दुसरा घात गुणिला दोनाचा तिसरा घात। आधार कसा दिसतोय, समान, मग त्या ठिकाणी लिहायचं दोन, एकच वेळेस लिहायचं, आणि गुणाकार आहे म्हणून घातांकांची काय होईल, बेरीज। याप्रमाणे दोन वेळेस दोन आहे तर आपण एकच वेळेस लिहायचा, आणि गुणाकार असल्यामुळे घातांकांची काय करायची, बेरीज। तर याचा बेरीज केल्यानंतर उत्तर काय येईल, 2 + 3 किती झाले, 5, 2 5 घात। हा नियम आपल्याला या प्रकारे म्हणत आहे। जर आपल्याला किंमत शोधा सांगितलं असतं तर आपण 2 5 वेळेस गुणाकार केला असता, 2 × 2 × 2 × 2 असं 5 वेळेस, मग त्यांचा गुणाकार करून जे आलं असतं ते। पण आपल्याला त्या ठिकाणी फक्त नियमची माहिती मिळवायची। जसं दुसऱ्या उदाहरणामध्ये आधार समान दिसतोय, 3 इकडे पण आहे, 3 इकडे पण आहे, मग आपण एकच वेळेस लिहू 3, कंसाचा घात दिसतोय आपल्याला, चौथा घात आणि तिसरा घात, आणि मध्ये काय दिसतोय, गुणाकार, मग गुणाकार असेल तर घातांकांची काय होते, बेरीज। याप्रमाणे म्हणजे 3 + 4 किती झाले, 7। याप्रमाणे अजून एक उदाहरण द्वारा आता चलच्या स्वरूपात आहे, इथं पण ए आहे इकडे पण ए आहे, एकच वेळेस लिहायचा, गुणाकार आहे तर घातांकांचे काय होईल, बेरीज। मग त्या ठिकाणी एचा 2 + 4 किती झाले, 6वा घात। याप्रमाणे हा पहिला नियम आपण त्या ठिकाणी शिकले। आता आहे दुसरा नियम, समान आधाराच्या घातांकांचा भागाकार। पहिला गुणाकार केला, आता भागाकार। आधार समान आहे आणि भागाकार आहे तर घातांकांची काय करायची, आपल्याला वजाबाकी। गुणाकार असेल तर बेरीज करतो, आणि भागाकार असेल तर घातांकांची काय करतो, वजाबाकी। जसं उदाहरण द्वारा समजूया, आधार इथं 3 आहे इकडे पण 3 आहे, समान झाला, भागाकार आहे म्हणून घातांकांची काय होईल, वजाबाकी। 7 - 4 3 7 × 4 गेला, तिसरा घात। याप्रमाणे भागाकार असेल तर घातांकाची काय करायची, वजाबाकी। 5 - 6 घात - 2, मग 5 × 6 गेला किती, चौथा घात। याप्रमाणे समान घात असेल आणि भागाकार असेल तर घातांकाची काय करायची, आपण वजाबाकी। मग या ठिकाणी पुढे एचा 15वा घात - 10, म्हणजे एचा 15 × 10 गेला किती, 5वा घात। याप्रमाणे आपण हा जो दुसरा नियम आहे तर तो त्या ठिकाणी समजू शकतो। तर अजून नियम आहेत याच्यावर, तर तुम्ही हे दोघं नियम लिहून घ्या आणि त्याच्यानंतर पुढचे नियम आपण समजूया। अगोदर हे लिहून घ्यायचे, त्या ठिकाणी सोपं होईल। तर पहा, आता आपण पहिला जो नियम आहे तो शिकूया। पहिला नियम आहे घाताचा घातचा नियम। घातचा घात म्हणजे याचा एक घात दिला आणि त्याचा वापस कंसाचा घात दिलेला आहे,
बरोबर. आणि ज्या वेळेस या प्रकारे आपल्याला दिलं असेल तर आपण काय करायचं नेमकं, तर पहा, तर ए चा एम घात आणि कंसाचा एन घात दिलाय. मग त्या ठिकाणी हा जो एम आहे तो एन सोबत काय होईल, गुणाकार होईल. म्हणजे ए जशाचा तसा एम आणि एन चा काय, गुणाकार. गुणाकार करायचा दोघांचा, तर तो त्या ठिकाणी लिहून टाकायचा एम एन, ए चा एम एन घात. हा नियम आहे एवढा. आता या नियमावर आधारित आपल्याला एक उदाहरण करायचंय. उदाहरण 7, जसं या ठिकाणी दिलंय 5 चा 2 घात गुणिला 3 आणि 5 चा 2 घात कंसाचा 3 घात मधून कोण मोठे आहे ते आपल्याला नक्की करायचंय. तर पहा या ठिकाणी आता या दोघांचा आपण पहिले किंमत शोधूया, बरोबर. मग पहिल्यामध्ये आपल्याला दिलंय 5 चा 2 घात गुणिला 3. मग 5 चा 2 घात म्हणजे 5 किती वेळेस, 2 वेळेस, 5 गुणिला 5. नंतर गुणाकार मध्ये काय, 3. मग त्या ठिकाणी 5 चा 5 25 गुणिला काय, 3. 25 त्रिक 75, याची किंमत आली 75. नंतर पुढची संख्या दिली आपल्याला 5 चा 2 घात कंसाचा 3 घात याप्रमाणे दिली. मग आपला नियम या ठिकाणी काय म्हणतो की जो घाताचा घात असेल तर त्यांच्या मध्ये काय करायचा, गुणाकार. म्हणजे 5 चा 2 घात गुणिला 3, बरोबर. 5 चा 2 घात गुणिला 3. मग 5 चा त्या ठिकाणी 2 3 6, 5 चा कितवा घात येईल, 6वा घात येईल. मग आपण त्या ठिकाणी 5 किती वेळेस लिहिणार, 6 वेळेस. आता तुम्ही नक्कीच सांगू शकणार की या ठिकाणी 5 किती वेळेस आला, 6 वेळेस. 5 5 25, 25 5 125, 125 5 625, बरोबर. 625 गुणिला काय करणार वापस, 5, कारण की हा 5 चालू आहे. 5 5 25, अच्छा 2, 5 जुने 10 11 12, अच्छा 1, 5 30 30 आणि 1 31, बरोबर. हा 5 इकडचा झाला वापस. आता तुम्हाला लक्षात येत असेल की या ठिकाणी संख्या मोठी झालेली, इथं तर 75च भेटला आपल्याला. इथं मोठी संख्या जाते, 5 5 25, अच्छा 2, 5 जुने 10 2 12, अच्छा 1, 5 1 5 आणि 1 6, 5 3 15. म्हणजे याच उत्तर आलं 1500 15625. मग आपण त्या ठिकाणी सांगणार की 5 चा वर्ग कंसाचा 3 घात हे पद 5 चा वर्ग गुणिला 3 पेक्षा काय आहे, मोठे आहे, याप्रमाणे आपण सांगू शकतो. तर याला आपण एवढं केलं तरी पण आपण त्या ठिकाणी चालेल. फक्त आपल्याला त्या ठिकाणी अंदाजच लावायचा आहे की किती दोघांपैकी कोणती संख्या मोठी होईल, ते आपण गुणाकार करून सुद्धा करू शकतो, किंमत शोधू. याला किंमत शोधणं म्हणतात, लक्षात घ्यायचं. आता पुढचा नियम आहे समान घातांकांच्या घाताचा गुणाकार. समान घातांकांच्या घातांचा काय करायचा, गुणाकार. तर तो नियम कसा आहे, समान घात, बरोबर. इथं एम ए आणि इकडे पण एम ए, घात काय म्हटलं जाईल, समान. मग या ठिकाणी आधार कसा दिसतोय आपल्याला, वेगवेगळा दिसतोय. मग या दोघांचा काय करायचा, गुणाकार. ए गुणिला बी म्हणजे ए बी कंसाचा एम घात, बरोबर. कंसाचा म्हणजे दोघ संख्यांचा म्हटला जाईल, बरोबर. ते आपण उदाहरणद्वारे समजूया. आपल्याला दिलाय 2 चा 3 घात गुणिला 3 चा 3 घात, बरोबर. 3 घात 3 घात सारखा आहे. मग त्याला समान घातांकांच्या घाताचा गुणाकारचा नियम लागू पडतो. मग आपण लिहिणार 2 गुणिला 3 कंसाचा 3 घात, याप्रमाणे आपण लिहिणार, कारण की यांचा काय होईल, गुणाकार आणि घात तर समान आहे. मग आता गुणाकार करू, 2 3 6 6 चा 3 घात
याप्रमाणे हा नियम त्या ठिकाणी लागू पडतो. याला म्हणतात समान घातांकांच्या घाताचा गुणाकार. आता थोडं त्याच प्रकारचं उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. कंसाचा तिसरा घात आहे बरोबर, कंसाचा तिसरा घात आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण जर या ठिकाणी याचं जसा या ठिकाणी हे केलं होतं त्याच प्रकारचं आलं म्हणजे बेत्री सहा, सहाचा तिसरा घात बरोबर. याला जर आपण दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचा प्रयत्न केला तर दोनाचा पण तिसरा घात आहे आणि तीनाचा पण तिसरा घात आहे. मग घात त्या ठिकाणी आला मग या दोघांचा काय करायचा गुणाकार, बेत्रिक सहा, सहाचा तिसरा घात. नंतर आपल्याला घात स्वरूपात लिहायला सांगितलंय फक्त बरोबर, घात स्वरूपात लिहा. मग कंसाचा चौथा घात आहे म्हणजे कोणाचा, दोनाचा चौथा घात. या ठिकाणी गुणाकारच्या चिन्हाने आपण टाकू शकतो एचा पण चौथा घात. याच्यामध्ये कोणतीही गुणाकारची क्रिया होणार नाही म्हणजे आपण फक्त लिहू शकतो दोनाचा चौथा घात एचा चौथा घात. घात स्वरूपात आपण लिहितोय. तुम्ही एवढं लिहिलं तरी चालेल आणि इथपर्यंत केलं तरी चालेल. नंतर कंसाचा आपल्याला तिसरा घात दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी ऋण चारचा तिसरा घात गुणिला एमचा तिसरा घात बरोबर. एवढं लिहिलं तरी काही हरकत नाही. याला आपण घात स्वरूपात दर्शवणं म्हणू शकतो की कंसाचा घात आहे तो कंसाचा घात म्हणजे दोघांचा, चाराचा पण आहे आणि एमचा पण आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा नियम आहे समान घातांकांच्या संख्यांचा भागाकाराचा नियम. समान घातांकाच्या बरोबर, समान घातांक आहे आणि भागाकार आहे. मग भागाकार असेल तर आपण अंश आणि छेद मध्ये लिहितो बरोबर. हे आपल्याला भागाकार मध्ये दिलंय, ए चा एम घात भागाकार मध्ये बी चा एम घात. मग आपण त्याला याप्रमाणे लिहू शकतो ए चा एम घात भागाकार बी चा एम घात. मग या ठिकाणी एम एम तर सारखा आहे, मग त्या ठिकाणी आपण लिहिणार ए छेद मध्ये बी कंसाचा एम घात. म्हणजे त्या ठिकाणी कंस आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आता पुढचं आपल्याला विस्तार करा सांगितलंय. आता विस्तार करा मध्ये म्हणजे किंमत शोधायची नाही, आपल्याला फक्त विस्तार करून दाखवायचा आहे. मग सिंपल आहे, कंसाचा चौथा घात आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी लिहिणार तीनाचा चौथा घात आणि पाचाचा चौथा घात बरोबर. किंमत शोधायचं सांगितलं असतं तर आपण तीन चार वेळेस लिहिला असता, पाच चार वेळेस लिहिला असता आणि त्यांचा गुणाकार आपण केला असता, मग आपल्याला किंमत शोधा मिळलं असतं. हे फक्त आपण विस्तार केलं की हा जो कंसाचा चौथा घात आहे तो कोणाकोणाचा आहे, तीनाचा पण आहे आणि पाचाचा पण आहे. तसंच बाजूला पण ऋण चाराचा आता कंसाचा आहे तर मग काय होईल, पाच पाच घात. नंतर साताचा पण काय होईल, पाच. याप्रमाणे आपण हे जे विस्तार करा आहे ते सोडवू शकतो. मग या ठिकाणी आपण तीन नियम शिकले, तर हे तिघ नियम व्यवस्थित समजून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आभार. गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्युचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील.